हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आज वार आहे मंगळवार आणि आज आहे किंक्रांत. तर मकर संक्रांतीनंतर दुसरा दिवस असतो तर तो दिवस असतो किंक्रांत. 3 दिवसांचा एकूण हा संक्रांतीचा सण चालत असतो. पहिल्या दिवशी असतो भोगी, दुसऱ्या दिवशी असते मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी असतं किंक्रांत. तर असा हा 3 दिवसांचा आपला सण चालत असतो. तर हा दिवस जो आहे तर तो नकारात्मकता किंवा वाईट गोष्टी दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली असा मानला जातो. तर हा दिवस अगदी अमावस्येप्रमाणे सुद्धा अशुभ मानला जातो. ज्याप्रकारे अमावस्येला आपण कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य करत नाही, त्याच प्रकारे या दिवशी कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य सुद्धा केलं जात नाही. जर तुमच्या घरामध्ये घराची पूजा असेल किंवा गाडी खरेदी करणं असेल, प्रॉपर्टी खरेदी करणं असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचं लग्न कार्य किंवा इतर कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य जे आहे तर ती यासारख्या शुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या आजच्या दिवशी केल्या जात नाहीत. तर तुमच्यासोबत मी जे आधीचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू करणं हे अतिशय शुभ मानलं जातं. आता जर तुम्ही काल केलं नसेल तर मग तुम्ही रथसप्तमीपर्यंत केव्हाही करू शकता. त्याशिवाय तुम्ही आजसुद्धा करू शकता. आज हळदी कुंकू तुम्ही करू शकता. त्यासोबतच तुम्ही तुमच्या मुलांचं बोरणांसुद्धा करू शकता. आज बोरणार करणं हे अतिशय शुभ मानलं जातं, त्यामुळे तुम्ही नक्कीच ते मात्र करू शकता. तर बघा, आता आपल्या घरामध्ये आजच्या दिवशी आपण या सर्व नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा, भांडणं, दारिद्र्य दूर करण्यासाठी काही उपायसुद्धा आपल्याला आजच्या दिवशी करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. हा उपाय तुमच्या घरातल्या इडापिडा, नकारात्मकता दूर करण्यासाठी करायचा आहे. तर तुम्हाला हा उपाय आज रात्री करायचा आहे, म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता. कापुरासोबत तुम्हाला 3 वस्तू जाळायच्या आहेत, त्यामुळे आपल्या घरातल्या सर्व अडचणी दूर होतात आणि आपल्या मुलांच्या आणि आपल्या पतीची आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होते. तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तुम्ही जर हा उपाय आज केला तर वर्षभर तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहील. आणि आजचा जो दिवस आहे तर तो नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली असा दिवस मानला जातो. घरातली भांडणं, इडापिडा, वाईट शक्ती, दारिद्र्य, गरिबी नष्ट करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि यासोबतच आपल्या घराची प्रगती होण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी 2 अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे. तर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. मुख्य दरवाजावरती, तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला हा उपाय करायचा आहे. घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा सर्वस्व असतो आणि आपल्या या मुख्य दरवाजामधूनच आपल्या घरामध्ये चांगली वाईट लोक येत असतात. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी, निगेटिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टी त्यामधनं प्रवेश करत असतात. आणि माता लक्ष्मी आणि माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये तिथूनच प्रवेश करत असते. तर म्हणूनच आपल्या घरातले जे काही दोष आहेत तर ते सर्व दोष तिथे राहावेत किंवा ते घराच्या बाहेरच राहावेत आणि घरामध्ये त्यांनी प्रवेश करू नये यासाठी आज आपल्याला हे उपाय करायचे आहेत. दोन्ही जे उपाय आहेत तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरतीच करायचं आहे. यातला पहिला उपाय कसा करायचा आहे आता आपण पाहूयात. एक लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे. या लाल रंगाच्या कपड्यावरती थोडीशी तुरटी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे. त्याची एक पोटली तुम्हाला करायची आहे आणि तुमच्या घराच्या बाहेर, म्हणजे तुमच्या घराच्या बाहेर उजव्या साईडला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे. घरामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा जी उजवी साईड असते तर त्या उजव्या साईडला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे. तुरटी जी आहे तर ती विरघळत असते आणि तुरटी संपली की ती पोटली तुम्हाला काढून घ्यायची आहे. आणि जोपर्यंत ती तुरटी त्यामध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला ती ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती काढून टाकायची आहे. तर ही तुरटीची पोटली ज्या वेळेला आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावतो तेव्हा आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही आणि आपल्या घरामध्ये सातत्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा वाहत असतो आणि त्यामुळे आपल्याला ही पोटली आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायची आहे. तर आज तुम्हाला हा उपाय
उपाय करायचा आहे आज संध्याकाळी तुम्ही हा उपाय नक्की करा आणि त्यानंतर तुम्हाला दुसरा उपाय काय करायचा आहे आपण आता बघूयात. तर आज तुम्हाला संध्याकाळी म्हणजे सांगितल्याप्रमाणे संध्याकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला कापुरासोबत या दोन वस्तू जाळायच्या आहेत. त्यासाठी ज्यामध्ये तुम्ही कापूर जाळता तसं कापुराचं एक भांडं तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ त्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. 7 कापराच्या वड्या तुम्हाला टाकायच्या आहेत. भीमसेनी कापूर असेल तर नक्की आवर्जून घ्या, नसेल तर तुमच्याकडे जो कोणता कापूर आहे तो घेतला तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला 5 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत, 5 काळी मिरी घ्यायच्या आहेत आणि चिमूटभर पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे. आता पिवळी मोहरी जर तुमच्याकडे नसेल तर काळी मोहरी घेतली तरीही चालेल. आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला या कापराच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्या तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती प्रज्वलित करायच्या आहेत. प्रज्वलित केल्यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला ते भांडं उचलायचं आहे, घरात आणायचं आहे आणि संपूर्ण त्या कापुराचा धूर जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीवरती सुद्धा तुळशीवरनं सुद्धा तुम्हाला आपण ज्या प्रकारे आरती ओवाळतो त्या प्रकारे अगदी 3 वेळेला तुम्हाला हे तुळशीवरनं सुद्धा ओवाळून घ्यायचं आहे. कारण तुळस जी आहे तर ती आपल्या घराचं संरक्षण करत असते आणि ज्यावेळेला आपल्या घरावरती कुठल्याही प्रकारची अडचण येणार असते, संकट येणार असतं तर त्यावेळेला तुळशी माता आपल्यावरती ते सर्व ओढून घेत असते आणि म्हणूनच आपल्याला तुळशीवरनं सुद्धा हे ओवाळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हे सर्व ओवाळून झाल्यानंतर हा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या परत मुख्य दरवाजाच्या बाहेर यायचं आहे आणि तिथे तुम्हाला हे भांडं ठेवून द्यायचं आहे. यामुळे किंवा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातमधली जी काही नकारात्मकता असेल, ज्या काही इडापिडा असतील, वाईट शक्ती असतील, नकारात्मक ऊर्जा असतील आणि कुठल्याही प्रकारचे जे दोष असतील तर ते सर्व यामुळे नष्ट होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होत असतो. तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमच्या घरातले जे व्यक्ती आहेत तर तुमची मुलं असतील, तुमचे पती असतील तर त्यांना सुद्धा यामुळे दोष लागत असतात आणि पतीचे सुद्धा त्यामुळे प्रगती होत नाही. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा, त्यामुळे तुमच्या मुलांची आणि पतीची अगदी प्रगती होईल आणि घरामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे तर ती सुद्धा यामुळे संपूर्णपणे नष्ट होईल. तर असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत करायचा आहे. आणि जी पोटली आहे तर ती तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी केली तरी सुद्धा चालेल. तर असे दोन्ही उपाय तुम्ही नक्की करा, त्यामुळे वर्षभर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड राहील, स्थिर राहील आणि ज्या काही पैशाच्या समस्या असतील, आर्थिक समस्या असतील तर त्या सुद्धा त्यामुळे नष्ट होतील. तर त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.